आज आपण काय करणार, नार पाहणार. चतुर नार कर के सिंगार असं एक छानसं गाणं आहे. तर हे नार वेगळी आहे, हे लक्षात ठेवा. ही आपली कशातली नार आहे, सहकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब मध्ये आहे. आपण तीन पाहिलेत, कॅन म्हणजे शकतो, त्यानंतर बघितलं शुड, त्यानंतर बघणार विल. ला जे आहे डब्ल्यू आय डबल एल, ठीक आहे, डब्ल्यू आय डबल एल. हे जे काही विल आहे, ही विल वेगळी विल आहे. हा, तसं विल म्हणजे एक प्रकारे इच्छा सुद्धा होते. इच्छा, इच्छा, व्हॉट इज युअर ड्रीम, तुझ्या मनातली इच्छा काय आहे, त्याही अर्थानं म्हणजे करणार नाही का आपण वापरतो इंग्रजीमध्ये. मी जेवण करणार, आय विल इट नार, मी जेवण करणार म्हणजे मी करणार. केले का बाकी ना, जे बाकी आहे त्याला म्हणायचं नार. तर नार म्हणजे नारी किंवा स्त्री नाही, तर नार म्हणजे बाकी असलेलं. लक्ष न, मी या ठिकाणी विल म्हणजे तर न दिलंय आणि नार दिलंय, म्हणजे ह्या विलचा जो अर्थ आहे तो न न पण येणार आहे आणि नार न पण येणार आहे. तू म्हणजे सर न न कस आणि नार न कस, ते बघा मी काय लिहिले या ठिकाणी, मी त्याला शिकवेन, मी त्याला शिकवेन न न, बघा हा न, मी त्याला शिकवेन किंवा मी त्याला शिकवणार, मी त्याला शिकवणार, शिकवणार. लक्षात आलं बघा, मी त्याला सांगेन न, इथे न आलं जो हा न आहे, आणि मी त्याला शिकवणार. मी त्याला विचारेन न, न हा जो न आहे तो हा न आहे, आणि इथं नार लिहिलंय आपण, मी त्याला विचारणार, नार या अर्थाने. मी त्याला भेटेन, मी त्याला भेटणार, एकच आहे. मी त्याला आणेन, मी त्याला आणणार. मी त्याला पाठवेन, मी त्याला पाठवणार. मी त्याला एक पत्र पाठवेन, मी त्याला एक पत्र पाठवणार. ओके, नार या अर्थाने विल येतो. लक्ष झालं. मग मी त्याला शिकेन, आय विल, आय विल टीच हिम. टीच म्हणजे शिकवणे आहे ना, आय विल टीच हिम, मी त्याला शिकवेल किंवा शिकवणार. त्यानंतर मी त्याला सांगेन किंवा सांगणार, आय विल टेल हिम. मी त्याला विचारेन, आय विल थिंक हिम, आय विल थिंक हिम, आस्क हिम. विचार, आस्क ठीक म्हणजे विचार, ठीक म्हणजे तुझ्या मनात काय विचार आहे तो विचार. मी त्याला भेटेन, आय विल मीट हिम. ये मीटिंग मीट, आय विल मीट हिम. ओके, मी त्याला आणेन, आय विल ब्रिंग हिम. आय विल ब्रिंग हिम, बी आर आय एन जी, आय विल ब्रिंग हिम, हिम. मी त्याला पाठवेन, I will send him. I will send him. Is this spelling? Yes, he is not me. I will send him. Me tala ek patra pathve. I will one letter send him. I will. One letter. One letter.
आय विल सेंड सेंड अ लेटर टू हिम त्याला घेतलंय त्याला आय विल सेंड अ लेटर अ लेटर म्हणजे वन लेटर म्हणण्यापेक्षा अ म्हणजे एक अ म्हणजे एक अ म्हणजे एक अ लेटर टू सेंड आय विल सेंड अ लेटर टू हिम आय सेंड हिम अ लेटर असंही घेऊ शकतो आय विल सेंड हिम अ लेटर आय विल सेंड हिम अ लेटर याला असेल लिहा शब्द रचना आय विल सेंड हिम अ लेटर ओके आय विल सेंड हिम अ लेटर मग कळालंय या अर्थानं आहे ते विल म्हणजे न किंवा ना या अर्थानं राहील न किंवा नार या राहील मग त्या स्वरूपातलं आपण नेहमीप्रमाणे आपलं काय काय वापरायचं त्याच्यामध्ये आता काय काय घ्यायचंय यू आय आपण घेतलेला सोडणार सर्व समजलं का बाकी आहे.